केंद्र सरकारनं 2021-22 या आर्थिक वर्षात एकूण 606.19 लाख टन भात पिकाची खरेदी केली असल्याची माहिती केंद्रीय अन्न मंत्रालयानं दिली आहे. आज मितीस 77 लाख शेतकऱ्यांना 1,18,812.56 कोटी रुपयांच्या हमी भावाचा लाभ झाला असल्याचं केंद्रीय अन्न मंत्रालयाचं म्हणणं आहे. भात पिकाच्या हमी भावाने एकूण खरेदीपैकी 186.85 लाख टन भात पीक एकट्या पंजाबमधून खरेदी करण्यात आलंय. छत्तीसगडमधून 82.62 लाख टन भात पिकाची खरेदी करण्यात आली आहे. तेलंगणामधून 69.08 लाख टन भात पिकाची खरेदी करण्यात आली आहे. हरियाणामधून 55.30 लाख टन आणि उत्तर प्रदेशातून 56.49 लाख टन भात पिकाची खरेदी करण्यात आली असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. ही खरेदीची आकडेवारी 23 जानेवारीपर्यंतची असल्याचं अन्न मंत्रालयानं स्पष्ट केलंय. भात पिकाचा विपणन हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि सप्टेंबरचा महिना सुरू असतो. 2020-21 या आर्थिक वर्षात केंद्र सरकारनं 895.83 लाख टन भात पिकाची हमी भावानं खरेदी केली होती. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि राज्य सरकारच्या वेगवेगळ्या यंत्रणांच्या मार्फत केंद्र सरकार भात पिकाची हमी भावानं खरेदी करत असतं. केंद्र सरकारकडून देशातील 23 पिकांना हमी भाव म्हणजेच MSP जाहीर करण्यात येतो. त्यातील गहू आणि भात पिकाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. शेतकऱ्यांकडून हमी भावानं खरेदी केलेला गहू आणि तांदूळ राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यानुसार विविध योजनांच्या माध्यमातून सार्वजनिक वितरण यंत्रणेद्वारे गरजू नागरिकांना दिलं जातं. दरम्यान भात पिकाच्या हमी भावानं खरेदीचा मुद्दा आता देशामध्ये संवेदनशील बनला आहे. देशातील भात पिकाचं उत्पादन वाढलं असून केंद्र सरकारकडून भात पिकाच्या खरेदीबाबत अखरता हात घेतल्याचा आरोप करत तेलंगणा सरकारनं राज्यातील सर्वच भात पिकाच्या हमी भावानं खरेदीचा आग्रह धरलाय. तर पंजाबमधील शेतकऱ्यांनाही त्यांच्या गहू आणि भात पिकाच्या हमी भावाने खरेदीची हमी हवी आहे आणि त्यासाठी ते हमी भावाचा कायदा करण्याची मागणी करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या अॅग्रोवन.com वर.